नावात काय आहे, नावात काय आहे असं म्हटलं जातं, पण सिनेविश्वात येताना बऱ्याच कलाकारांनी आपली नावं बदलल्याचं तुम्ही ऐकलंच असेल. मग ते अगदी दिलीप कुमार ते मधुबाला अशा बऱ्याच कलाकारांनी आपली नावं बदलली होती. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा असे काही कलाकार आहेत ज्यांचं मूळ नाव हे वेगळंच आहे. तर सिनेविश्वात येताना काहींनी आपली नावं सुद्धा बदलली होती. सुकन्या कुलकर्णी मोने, अभिनेत्री सुकन्या मोने सध्या त्यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आल्या होत्या. पण याच दरम्यान त्यांच्या खऱ्या नावाचीही बरीच चर्चा झाली. या बाबतीत बोलताना सुकन्या यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, सुरुवातीला आम्ही चाळीत राहायचो, चाळीतून आम्ही ब्लॉक मध्ये आलो तेव्हा माझा जन्म झाला. तेव्हा वडिलांनी माझं नाव धनश्री असं ठेवलं, कारण माझा जन्म झाल्यावर आम्ही चाळीतून ब्लॉक मध्ये गेलो होतो, त्यामुळे धनाची पेटी या आशियानं माझं नाव धनश्री असं ठेवलं होतं. पण माझ्या आईला हे नाव काही आवडलं नव्हतं. तिच्या मते धनश्री हे नाव खूपच कॉमन आहे आणि म्हणूनच तिनं माझं नाव सुकन्या ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणेच मी असायला हवी अशी तिची इच्छा होती. तर यानंतर दुसरी अभिनेत्री आहे निर्मिती सावंत. अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं देखील निर्मिती हे खरं नाव नाहीये. नक्कीच हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, पण निर्मिती यांचं मूळ नाव हे मधुमती शांताराम देसाई असं आहे. तर लग्नानंतर त्यांचं नाव बदललं गेलं आणि निर्मिती असं ठेवण्यात आलं. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. सीमा देव, तर ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. मूळच्या नलिनी सराफ असलेल्या सीमा यांची सीमा सराफ कशी झाली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे. ज्यावेळी सीमा यांनी अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट साईन केला तेव्हा नलिनी हे नाव कसं ठेवायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. कारण त्या काळी नलिनी जयवंत नावाच्या अभिनेत्री प्रसिद्ध होत्या. अशा वेळी एका ज्योतिषानं सीमा यांना स या अक्षरावरून नाव ठेवण्याचा सल्ला दिला आणि तेव्हा सीमा यांना साधना हे नाव ठेवायचं होतं. मात्र नुकतीच हिंदी सिनेसृष्टीत साधना नावाची अभिनेत्री आली होती. तेव्हा सीमा यांच्या भावाला नूतन ही अभिनेत्री प्रचंड आवडायची आणि नूतन यांचा सीमा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तेव्हा भावानं सीमा हे नाव ठेवण्याचा सल्ला दिला आणि नलिनी सराफ या सीमा सराफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि चित्रपटात काम देखील करू लागल्या. तर लग्नानंतर सीमा सराफ या सीमा देव झाल्या. ललिता पवार, दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांचं देखील मूळ नाव काही वेगळंच होतं. बालपणी त्यांना अंबू असं म्हटलं जायचं, तर त्यांचं पूर्ण नाव अंबिका लक्ष्मण सगुण असं होतं. पण सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांनी नाव बदललं. असंही त्या काळी अभिनेत्री त्यांचं खरं नाव लावायच्या नाही. तर सिनेविश्वात अंबिका या ललिता पवार या नावानंच लोकप्रिय झाल्या, तर हेच नाव त्यांच्या पुढे कायम राहिलं. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.